केवळ पुन्हा एकदा जयेश पाटील गोलंदाज, गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न प्रणय पाटीलच्या बॅटमधून चेंडू निघून जातोय डीप मिड विकेटला. चार धावा येतात इथे आणि धावसंख्या आपण बघितली तर धावसंख्या जाऊन पोहोचते पहिल्या, कारण संधीचं सोनं कसं करायचं हे सुशांतने दाखवून दिलंय. प्रत्येक खेळाडूला संधी मिळते परंतु त्या संधीचं सोनं कसं करायचं हे काही मोजकच खेळाडू करतात आणि त्यातला एक म्हणजे सुशांत किणी. साईडला संघ आहे खेळण्याकरता, पुन्हा एकदा तानसा किंग ऑन साईडला, खूप चांगला फटका डीप बॅकवर्ड स्क्युअर लेग अँड लॉंग लेगच्या अगदी मधोमध चेंडू निघून जाईल. चार धावांकरता मेल चौकार पाटील राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी सज्ज होताना जयेश पाटील गोलंदाज. इथे प्रणय पाटीलचा क्लास आपल्याला बघायला मिळतोय. चेंडू निघून जातोय स्टँड मध्ये, सहा धावांकरिता आपल्याला बघायला मिळतोय. त्यासाठी संतोष मडे उभा राहिला आणि तुम्ही जेव्हा खडतर प्रवास करताना त्यावेळेला तुम्हाला सगळ्या गोष्टी मात्र नमूद केलेल्या असतात. ऑन साईडला खेळला गेला, खूप चांगला फटका आहे योगेशला, बाबूला मात्र या ठिकाणी आपण पाहू शकता चेंडू बीट करत निघून जाईल. प्रजोतचा पहिलाच बॉल प्रणय पाटीलच्या बॅट मधून अफलातून गगन चुम्मी षटकार, सहा धावा. रवी ग्राउंड व्हॉलिंटियर्स, ग्राउंड व्हॉलिंटियर्स त्यावेळेला सरळ बॅटचा उपयोग करत असताना वी फॅक्टर मध्ये बॅक टू बॅक टू सिक्सर, व्हॉट अ शॉट, फॅब्युलस बॅटिंग. संघ मालक तुमच्यावर तो विश्वास दाखवतो तेव्हा विश्वासाला सार्थ कामगिरी करायला हवी, परंतु इथे बॉर्डरमॅनचा उपयोग केला, कलात्मक स्ट्रोक पाहायला मिळतो डीप बॅकवर्ड स्क्युअर लेगला इन टू द स्टेन, जबरदस्त मिळते. म्हणतात ना सबर का फल मिठा होत आहे. यावेळेला मात्र बॅटची एज घेत चेंडू शॉर्ट लेगला आणि प्रणय पाटील बॅट दाखवायचे. एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या प्रणय पाटील साठी, अर्धशतक.